राज ठाकरेंच्या अल्टिमेटम नंतर अनेक मशिदींमध्ये भोंग्याविना पहाटेची अजान. दबावाखाली नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार निर्णय. मुंबईतल्या मौलवींची भूमिका. शिर्डीतल्या साईबाबांच्या आरतीसाठी भोंग्याला परवानगी द्या. मुस्लिम भाविकांची मागणी. भोंग्याविना अजान करण्याची दर्शवली तयारी. ओबीसी राजकीय आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक. पर्यायांवरती खलबतं. सप्टेंबर महिन्यात निवडणुका होण्याची चर्चा. जामीन मंजूर झाल्यानंतर राणा दाम्पत्य 12 दिवसांनंतर तुरुंगातनं बाहेर येणार. राणांना माध्यमांशी बोलण्यास मनाई. मुंबई महापालिकेचं पथक आज पुन्हा एकदा राणांच्या खारमधल्या घरी धडकण्याची शक्यता. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी सबळ पुराव्याअभावी संभाजी भिडेंचं नाव गुन्ह्यातनं वगळलं. तर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आज जबाब नोंदवण्यासाठी आयोगासमोर जाणार. ठाणे महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधींचा भर रस्त्यात हाय व्होल्टेज ड्रामा. माजी नगरसेविका नम्रता फाटक आणि विकास रेपाळे यांची भर रस्त्यात हाणामारी. व्हिडिओ व्हायरल. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आपल्या राजकीय वाटचालीचं रणशिंग फुंकणार. आजच्या पत्रकार परिषदेत नव्या पक्षाची घोषणा करण्याची शक्यता. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.